48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या सभेस व कॉर्नर बैठकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ नेरले सावळवाडी माळवाडी दुधगाव या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाल्या. या प्रचारसभेला राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील नेरलेचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्यासह नागरिक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सांगली तालुका प्रतिनिधी सुकुमार वांजुळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. पहिल्या गोष्टी सांगितलं असेल, जरा आवर्जून बोलावं लागेल. या ठिकाणी शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे गेल्या 10 वर्षामध्ये झाले, कारण शेतकऱ्याच्या हिताचे कायदे त्या 10 वर्षात सरकारला करता येत असतात, त्याची क्षमता सुद्धा केली. आता क्षमता म्हणजे काय, जे सरकार पूर्ण बहुमतात असतं त्यामध्ये कुठलाही निर्णय धाडशी घेतला त्या ठिकाणी त्याला विरोध करत नसतं. तशा स्वरूपाने यांना 2 संधी मिळाल्या, दोन्ही संधीच्या या ठिकाणी यांना काय कोणावरती हे अवलंबून होते, पूर्ण याच्यावर बहुमत होतं. असं असताना कुठलंच दोन्ही ठिकाणी यशस्वीपणे त्यांनी घेतलं नाही. आणि आज शेतकऱ्याची अवस्था पहिली कशी होती, तिथली वाईट अवस्था होती, असं चर्चा झालेलं. 10 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं, शेतकऱ्याचा खर्च किती वाढला, या ठिकाणी हमीभावाचे बघितलं, हमीभाव कधी वाढतो कधी कमी येतो, तसं सोन्याचा भाव वर्षाला वाढत जातो, तसं कधी आपल्या हमीभावाचे सोयाबीनचा भाव वाढत गेलाय परत कमी आलाय, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याची लूट होती, हे सगळं जर बघितलं तर कुठेतरी MSPचा कायदा किंवा किमान आधारभूत किमतीचा कायदा हा जी जे राष्ट्रीय पद्धती जे जे शेतकरी एकवटले आणि त्यांच्या माध्यमातून मागणी होते, पंजाबचा असेल किंवा हरियाणा शेतकरी असेल, शेतकरी तिकडची असतील, पण ती मागणी अखंड भारतातल्या सगळ्या शेतकरी जातीची मागणी होती. तिची मागणी एवढीच आहे की सगळ्या पिकांना त्या कायद्यामध्ये घ्यावं, जेणेकरून या ठिकाणी त्या बाजारभावामध्ये त्या पिकाचा दर जर कमी जाय झाला तर त्या ठिकाणी शेतकरी तोटा होऊ नये, सरकारनं सगळा तो माल त्या ठिकाणी खरेदी करावा, सरकारने तोटा सोसावा, पण या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कुठेही तोटा होऊ नये अशा स्वरूपाचा कायदा आहे.